मुलांनो, 10वी मराठी या पाठ्यपुस्तकातील 2021-22 परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे, म्हणजेच वगळण्यात आलेला आहे, किंवा 25% कमी केलेला अभ्यासक्रम, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इथे आपल्याला मराठी पुस्तकाची अनुक्रमणिका दिसत आहे. पाठांचे विभाजन एकूण 4 विभागांमध्ये केलेलं आहे. आपण आता विभागवार कोणते पाठ कमी केलेले आहेत ते पाहूयात. पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही. त्यानंतर दुसऱ्या विभागातील मन क्या पेरेन लागा हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही. पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र आणि दुसऱ्या विभागातील मन क्या पेरेन लागा या दोन पाठांव्यतिरिक्त बाकीचे सगळे पाठ परीक्षेसाठी असणार आहेत. आपण आता तिसऱ्या विभागाकडे जाऊयात. तिसऱ्या विभागामध्ये काळे केस हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही. त्याचबरोबर चौथ्या विभागातील सोनाली पाठ परीक्षेसाठी असणार नाही. तसेच निर्णय हा पाठसुद्धा परीक्षेला असणार नाही. या व्यतिरिक्त इतर सर्व पाठ परीक्षेसाठी असणार आहेत. म्हणजे तिसऱ्या विभागातील काळे केस, चौथ्या विभागातील निर्णय आणि सोनाली, पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र आणि मन क्या पेरेन लागा हे पाठ परीक्षेसाठी असणार नाहीत. वगळण्यात आलेल्या ज्या घटक आहेत, वगळण्यात आलेले जे घटक आहेत, त्या पाठांना जोडून असलेला व्याकरणाचा कोणताही घटक, कृती तसेच इतर भाषिक कृती वगळण्यात आलेल्या नाहीत. फक्त या पाठांखालील स्वाध्याय परीक्षेला असणार नाहीत. आता पहा, भाषिक अभ्यास असेल किंवा इतर कृती असतील त्या परीक्षेसाठी येणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यांचं अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन होणार आहे. केवळ जे पाठ वगळण्यात आलेले आहेत त्या पाठांखालील स्वाध्याय कृती मूल्यमापनातून, म्हणजेच परीक्षेतून वगळलेले आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. उदाहरण म्हणून आपण एक पाठ पाहूयात. उदाहरण म्हणून काळे केस या पाठाखाली तत्पुरुष समास अभ्यासण्यासाठी आहे. हा अभ्यासासाठी प्रश्न असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. फक्त या पाठाखाली असणाऱ्या स्वाध्याय कृती परीक्षेसाठी असणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं. इथे आपल्याला या पाठाखालील स्वाध्याय कृती दिसत आहेत, या परीक्षेसाठी असणार नाहीत. मात्र इथे आपल्याला भाषा अभ्यासमध्ये तत्पुरुष समास दिसत आहे, तत्पुरुष समास परीक्षेसाठी असणार आहे. थोडक्यात, जे पाठ वगळलेले आहेत त्या पाठांखालील स्वाध्याय येणार नाहीत, परंतु त्याच पाठाखाली असणारा भाषा अभ्यास, व्याकरणाचा घटक हे परीक्षेसाठी असणार आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे.